राजकीय पक्षांना नाव उघड न करता देणग्या उपलब्ध करून देण्यासाठी आणलेली इलेक्टोरल बॉन्ड्स किंवा निवडणूक रोखे योजना सुप्रीम कोर्टानं असंविधानिक ठरवली आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठानं हा निर्णय दिलाय. 2018 साली आणलेल्या या योजनेविरोधात काँग्रेस नेत्या जया ठाकूर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट पक्ष, असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म आणि कॉमन कॉज या 2 एनजीओनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. 2019 साली सुप्रीम कोर्टानं इलेक्टोरल बॉन्ड स्कीमवर स्थगिती आणण्यास नकार दिला होता. मात्र या विषयावर सविस्तर सुनावणी घेण्याची हमी दिली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. या प्रकरणी 2 नोव्हेंबरला सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. तोच निकाल आज जाहीर करण्यात आलाय. सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात नक्की काय म्हटलंय, निवडणूक रोखे योजना नक्की काय होती आणि त्यावर काय आक्षेप घेण्यात आले होते आणि त्याचे परिणाम नक्की काय होणार आहेत, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सुरुवातीला पाहूयात इलेक्टोरल बॉन्ड्स योजना नक्की काय होती आणि ती का आणण्यात आली होती. इलेक्टोरल बॉन्ड ही राजकीय पक्षांना देणगीच्या रूपात पैसे देण्यासाठी आणलेली एक योजना होती. हा एक प्रकारचा बॉन्ड किंवा शपथपत्र आहे. भारताचा कोणताही नागरिक किंवा कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून या बॉन्ड्सची खरेदी करू शकत होते आणि त्यांना हव्या त्या राजकीय पक्षांना नाव जाहीर न करता हे पैसे दान करू शकत होते. भारत सरकारनं 2017 इलेक्टोरल बॉन्ड्स ही योजना घोषित केली होती. जानेवारी 2018 ही योजना लागू करण्यात आली. या योजनेसाठी स्टेट बँकेच्या काही निवडक शाखा बॉन्ड जारी करू शकत होत्या. बँकेचं खातं असलेला आणि KYC माहिती पूर्ण असलेला कोणताही देणगीदार हे बॉन्ड खरेदी करू शकत होता. इलेक्टोरल बॉन्डमध्ये देणगी देणाऱ्यांचे नाव नसतात, त्यामुळे या देणग्या पूर्णपणे निनावी असतात. या योजनेअंतर्गत स्टेट बँकेच्या ठराविक शाखांमधून 1,000 रुपये, 10,000 रुपये, 1,00,000 रुपये, 10,00,000 रुपये आणि 1,00,000 रुपये अशा कोणत्याही रकमेचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करता येतात. हे खरेदी केलेले बॉन्ड संबंधित व्यक्तीला किंवा कंपनीला 15 दिवसाच्या आत त्याला वाटेल त्या पक्षाकडे द्यायचे असतात. पक्षाला देखील हे बॉन्ड 15 दिवसाच्या आत वापरून पैसे पक्षाच्या खात्यावर घ्यावे लागायचे. आता हे बॉन्ड कोणाला मिळायचे? तर ज्या राजकीय पक्षांना आधीच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये किमान 1% मतं मिळाली असतील, फक्त त्याच राजकीय पक्षांना या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून देणगी देण्यास परवानगी होती. या योजनेनुसार निवडणूक बॉन्ड जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात 10 दिवसांच्या कालावधीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिले जायचे. ज्यावर्षी लोकसभा निवडणुका असतील त्यावर्षी केंद्र सरकारद्वारे ठरवण्यात आलेल्या 30 दिवसांच्या अतिरिक्त काळासाठी देखील ते जारी करता येऊ शकत होते. मग या योजनेवर नक्की आक्षेप काय होते? तर इलेक्टोरल बॉन्ड योजनेआधी पक्षांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त मिळालेल्या देणग्या देणाऱ्या व्यक्तीचं नाव जाहीर करावं लागायचं. शिवाय या देणग्या कॅशमध्ये देखील असायच्या, त्यामुळे यात बराच भ्रष्टाचार होता, काळा पैशाचा वापर होत होता असे देखील आक्षेप असायचे. ते रोखण्यासाठी सरकारनं इलेक्टोरल बॉन्ड स्कीम आणली. पण ही योजना म्हणजे आजारापेक्षा औषध जालीम अशा पद्धतीची होती. कारण या योजनेत फक्त बँकेच्या माध्यमातून पैसे दिले जात असले तरी देखील ते कोणाकडून दिले जात आहेत याबद्दल काहीच माहिती नव्हती. इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून देणगी देणाऱ्यांची माहिती गोपनीय ठेवली जायची. ही योजना म्हणजे मोठ्या कॉर्पोरेट कुटुंबांना त्यांची ओळख जाहीर न करता राजकीय पक्षांना देणगी देता यावी म्हणून तयार करण्यात आलेली योजना आहे अशी टीका केली जायची. आता यापूर्वी देशाबाहेरील कंपन्यांना देणग्या देता येत नव्हत्या, मात्र या योजनेत ज्या परदेशी कंपन्यांचे भारतीय कंपनीत 50% जास्त शेअर्स आहेत त्या कंपन्यांना सुद्धा राजकीय पक्षांना देणग्या देता येऊ शकत होत्या. वरील आक्षेप पाहिले तर असं लक्षात येतं की कॉर्पोरेट घराणे, खासगी कंपन्या आणि परदेशी कंपन्या सत्ताधारी पक्षांना जास्तीत जास्त देणग्या देऊन आपल्या सोयीची धोरणं तयार करून घेऊ शकतात. याउलट ज्या कंपन्यांना आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीला पूरक अशी धोरणं तयार करू द्यायची नाहीयेत त्या कंपन्या विरोधी पक्षांना देणग्या देऊन संसदेत किंवा विविध राज्यात विरोध करायला भाग पाडू शकतात. याशिवाय ज्या राजकीय पक्षांना 1% कमी मतं मिळाली आहेत त्यांना देणग्या उभारण्यासाठी कोणतीही यंत्रणा उभारण्यात आली नव्हती. एखादा उमेदवार अपक्ष उभा असेल तर त्याला देखील इलेक्टोरल बॉन्ड्समधून पैसे उभारण्याची सोय नव्हती. या इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली याचा देखील एक आढावा घेऊयात. इलेक्टोरल बॉन्ड विरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केलेले एक याचिकाकार असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या एका रिपोर्टनुसार 2016-17 ते 2021-22 या 5 वर्षांमध्ये 7 राष्ट्रीय पक्ष आणि 24 प्रादेशिक पक्षांना या बॉन्डद्वारे 9,188 कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे. यापैकी एकट्या भाजपला जवळपास 5,272 कोटी रुपये मिळालेत. म्हणजे इलेक्टोरल बॉन्डद्वारे देण्यात आलेल्या एकूण देणग्यांपैकी सुमारे 58% देणग्या एकट्या भाजपला मिळाल्या होत्या. याच काळात काँग्रेसला इलेक्टोरल बॉन्डद्वारे सुमारे 952 कोटी रुपये मिळाले होते तर तृणमूल काँग्रेसला 767 कोटी रुपये. ADR रिपोर्टनुसार 2017-18 आणि 2021-22 या आर्थिक वर्षादरम्यान राष्ट्रीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्डद्वारे मिळणाऱ्या देणगीत 743% वाढ झाली होती,
तर याच काळात राष्ट्रीय पक्षांना मिळणाऱ्या कॉर्पोरेट देणगीत फक्त 48% वाढ झाली होती. याशिवाय निवडणूक वर्षांचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीदरम्यान 2019-20 पक्षांना सर्वाधिक 3,339 कोटीच्या देणग्या इलेक्ट्रल बॉन्डद्वारे मिळाल्या होत्या. या आकड्यांवरून असं लक्षात येतं की या योजनेचा सर्वाधिक फायदा भाजपला झालेला आहे. पण आज भाजप केंद्रात सत्तेत आहे, उद्या अजून कोणता पक्ष असू शकतो? जो पक्ष सत्तेत असेल त्याला या योजनेचा सर्वाधिक लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे, कारण सत्ताधीश धोरणं ठरवतात आणि ती धोरणं जास्तीत जास्त आपल्या कंपनीला पूरक असावीत असं प्रत्येक उद्योगपतीला वाटत असतं आणि त्यामुळे तो उद्योगपती राजकीय पक्षांना कितीही देणग्या द्यायला तयार होऊ शकतो. याच कारणामुळे या योजनेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आता पाहूयात सुप्रीम कोर्टाचा निर्णय नक्की काय सांगतो. इलेक्ट्रल बॉर्ड योजना रद्द करताना ही योजना असंविधानिक असून संविधानाच्या कलम 19(1)(a) देण्यात आलेल्या माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन करते असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. ही योजना रद्द करताना ज्या कायद्यांमध्ये बदल करून ही योजना लागू करण्यात आली होती ते RBI ऍक्ट, लोकप्रतिनिधी कायदा, आयकर कायदा, कंपनी कायदा आणि फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट या सगळ्यांमध्ये केलेले बदलही सुप्रीम कोर्टानं रद्द केलेत. याशिवाय पक्षांना कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे मिळणारे डोनेशन्स नागरिकांना माहिती असले पाहिजेत असं देखील कोर्टानं म्हटलंय. कॉर्पोरेट कंपन्यांना नाव जाहीर न करता अमर्यादित देणग्या देण्याची संधी देणं म्हणजे निवडणुकीत लेवल प्लेईंग फील्ड नाकारण्यासारखं आहे अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केलेली आहे. याशिवाय कोर्टानं 2018 आत्तापर्यंत किती इलेक्ट्रल बॉन्ड देण्यात आले याची माहिती स्टेट बँकेनं निवडणूक आयोगाला कळवावी अशी सूचना देखील करण्यात आली आहे. या सूचनेनुसार कोणत्या पक्षाला कोणत्या निवडणुकीआधी कोणत्या कंपनीकडून किती देणगी मिळाली याची माहिती मिळू शकेल आणि तसं झालं तर एखाद्या कंपनीकडून देणगी मिळाल्यानंतर त्या कंपनीला पूरक असा धोरणात्मक निर्णय झालाय का हे देखील कळू शकेल. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी किंवा काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रल बॉन्ड हाच एक पर्याय नाही हे देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत दुर्गामी परिणाम होणार आहेत. तुमच्या या विषयाबाबतच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.